शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची जाहीर सभा रामटेकडी हडपसर येथे पार पडली. ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी आणि तरुण तडफदार युवक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. प्रचंड गर्दी आणि जोरदार प्रतिसाद या ठिकाणी सभेला लाभलाय. या सभेला संबोधित करताना रामदास आठवले म्हणाले की मी महाराष्ट्रभर फिरत आहे, जय भीम जय महाराष्ट्र गिरवण्यासाठी आणि मी शिरूर मध्ये देखील आलो आहे. अमोल कोल्हेंना हरवण्यासाठी डरणे की नाही हे बात, आढळराव का बडा ना हे हात. आढळराव पाटील हे अमोल कोल्हेंचे डॅडी, कारण त्यांची आहे मजबूत बॉडी, अशी कविता रामदास आठवले यांनी सादर केली आहे. आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला आढावा पाहूयात. देशातल्या गावागावातल्या खालच्या माणसाला वर आणण्याची भूमिका त्यांची आहे. काँग्रेसच्या काळामध्ये खालचा माणूस खाली आणि वरचा माणूस वर, त्यामुळं खालच्या माणसाला खड्ड्यामध्ये घालायचं आणि वरच्या माणसाला ढगामध्ये घालायचं. काँग्रेसच्या काळ मी होतो त्यांच्या बरोबर, माझ्या आता त्याच्यावेळी सत्ता होती. मी काँग्रेस सोबत होतो. माननीय शरद पवार साहेबांशी माझे संबंध त्यावेळेला चांगले होते. नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आल्यामुळं त्यांच्याशी माझे संबंध बिघडलेले आहेत. आधी दादांच्या बरोबर आता माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. आधी दादा हा नेता तसा अत्यंत ऍक्टिव्ह असणारा नेता, जे काम होत असेल ते हा नाहीतर ना, अत्यंत रुबाबदार असणार अशा पद्धतीचा नेता अजित पवार. जर पवार साहेबांनी ऐकलं असतं तर ही फूट होत नव्हती. घडी जी आहे ती घडी ही त्यांच्यासोबत राहिली असती. आता गावागावातली म्हणते म्हातारी, गावागावात मी गेलो की तिथे म्हणते म्हातारी निवडून येणार नाही अमोल कोल्हेंची पुतारी. आता नवीन टिपॉर घ्यावं लागलं, एवढी कठीण परिस्थिती पवार साहेबांवर आली. आजी दादांच्या सोबत 42 आमदार आले, त्यांच्यासोबत 12 आमदार राहिले आणि पवार साहेब जर इकडे आले असते तर हे सगळं होत नव्हतं, थोडी गडबड होत नव्हती. पवार साहेब म्हणाले मी अजिबात जाणार नाही. मी पूर्वी म्हणत होतो मी तिकडे जाणार नाही, पण मी गेलो. मग आपण तिकडे काय करताय? राजघाटामध्ये अशा पद्धतीचे योग्य वेळेला योग्य निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामध्ये पवार साहेब होतात. पवार साहेबांसारखा एक चांगला नेता नरेंद्र मोदी देशाचा विकास करण्यामध्ये पुढाकार घेऊन पुढे जात असताना त्याला साथ देण्याऐवजी राहुल गांधींना साथ देऊन तुम्हाला काय मिळणार? ज्या काँग्रेस पक्षाने पवार साहेब तुम्हाला पक्षातून काढून टाकलं, ज्यावेळेला फॉरेन ओरिजिनच्या मुद्द्यावर पवार साहेबांनी भूमिका घेतली, पवार साहेबांचा सोनिया गांधीला विरोध नव्हता. मी ज्यावेळेला लोकसभेमध्ये